जळगाव शहरामधल्या आर एल डी ग्रुपवरती ईडीनं कारवाई करत कोट्यवधींचं सोनं आणि लाखो रुपयांची रोकड आपल्या ताब्यात घेतली आहे सील केली आहे पण ईडीच्या कारवाईमुळे जळगाव शहरातील आर एल ज्वेलर्स या दुकानात सोन्याचा एकही दागिनं सध्या उपलब्ध नाही आहे ग्राहक आणि सेल्समन यांच्यामध्ये निराशेचं वातावरणही पसरलं आहे जळगावमधील आर एल ग्रुपचे सर्व शाखांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास पंचेचाळीस तास कारवाई केली होती आणि या कारवाईत दागिने रोकड आणि कागदपत्र सगळं काही घेऊन अधिकारी रात्रीच रवाना झाले या घटनेनंतर आर एल ज्वेलर्स इथे दुकान सुरू झालेलं असलं तरी दुकानात दागिनेच नाहीयेत त्यामुळे खरेदीसाठी येणारे ग्राहक निराश मनाने परत जातात आर एल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मनीष जैन यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय चंद्रशेखर नेवे यांनी जळगाव शहरातील राजमल लकीचंद ज्वेलर्ससह त्यांच्या विविध शाखांवरती काल ईडीनं कारवाई केली आणि त्यानंतर या शोरूममधलं कोट्यावधी रुपयांचं सोनं आणि लाखो रुपयांची रोकड ईडीनं हस्तगत केलेली आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो आहे की कशा पद्धतीमध्ये एरवी या दुकानांमध्ये दागिन्यांनी हे दुकान सजलेलं असतं आज मात्र या ठिकाणी दागिन्यांचे जे काही कॅरेट आहेत ते खाली असल्याचं आपल्याला पाहायला आहे जे काही सेल्समन आहे ते केवळ उभे आहे तर या ठिकाणी ग्राहक आपल्याला आवडते जे काही दागिने आहेत त्या घेण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मात्र दागिनेच या ठिकाणी उपलब्ध नाही अशा प्रकारची परिस्थिती आज पहिल्यांदा या ठिकाणी बघायला मिळते एकशे अडुसष्ट वर्षांची परंपरा असलेलं राजमल लखीचंद ज्वेलर्स आज मात्र ईडीच्या कारवाईनं सुन न झाल्याचं पाहायला मिळतं या फर्मचे जे मालक आहेत मनीष जैन माजी आमदार आहेत त्यांना आपण विचारूया काय सांगाल तुम्ही या ईडीच्या कारवाई संदर्भामध्ये मी दुखावलेलं आहे आणि जे काही कारवाई झाली ही न्यायपृष्ठ आहे कायद्याचा माझा अजून अभ्यास झालेला नाही आहे मी जास्त याच्यावर मला आपल्याला काही सांगू शकत नाही पण ईडीने जे कारवाई केली ही ते पेपर सीज केलेले आहेत आमचा स्टॉक्स सीज केलेला आहे सोन्याचं डायमंडचा स्टॉक्स सीज केलेले आहेत जे जे त्यांना सीज करता आला त्यांचे जे निर्देश असतील त्या हिशोबाने त्यांनी सीज केलेला आहेत त्यांनी चांदीचा माल काही सीज केला नाही म्हणून चांदीचा माल आपल्याला इथे दिसतो आमच्याकडे आहे म्हणून आम्ही इथे डिस्प्लेवर लावलेला आहे आम्ही त्याला स्टॉक्स घेतले आम्ही मोजलं परत आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन केलं आहे आणि ते आम्ही माल जेवढा आमच्याकडे असला तेवढं आम्ही लावलं आहे बाकी तर आपण बघताय काय परिस्थिती आहे ठाणालाही आमचा स्टोअर आहे नाशिकलाही आमचा स्टोर आहे तिथेही आमची दुकानं याच परिस्थितीने आहेत आम्ही ग्राहकराजांना विनंती करू की त्यांच्या आशीर्वादाने ही परंपरा विश्वास जो आहे आम्ही परत याला उभं करू याला परत आपण खंबीर त्यांच्या आशीर्वादाने आपण परत उभे राहू आणि आपण इथे काहीच त्यांच्या विश्वासाला तळा पडू देणार नाही पण जे हे कार्य झालेलं आहे हे सर्व न्यायपृष्ठ असल्यामुळे मला सॉरी मला आपल्याला पूर्ण डिटेल बोलता पण येणार नाही बाबूजींनी म्हटलेलं आहे की ही जी काही कंपनी आहे जे ईडीने माल जप्त केलेला आहे किंवा जो सीज केलेला आहे तो या कंपनीचा संबंध नाही आर एल एंटरप्राइजेसचा की काय विषय नाही ते जे बाबूजी बोलले एकदम खरं आहे आपण बोर्ड बघू शकतात कंपनीचं हे आर एल एंटरप्राइजेसचं प्रेमायसेज आहे इथे ह्या बिल्डिंगमध्ये ही भा ही जागा जी आहे आर एल एंटरप्राईज ह्या कंपनीने घेतलेली आहे भाड्याचा करारनामा आहे कंपनी इथे रन करत आहे ते जे माल घेऊन गेलेले आहे आपण बघताय सर्व काय पोझिशन आहे आता कसं माल घेऊन गेलेलं आहे पण ग्राहक राजा हा आमच्यावर प्रेम करतो आणि त्यांच्या विश्वासाने आणि प्रेमामुळेच जे आहे ते आम्ही आज आहोत ईडीची कारवाईमुळे आम्ही इथे आहोत आम्ही फेस करतो आहे त्याचं कारण आहे की नाहीतर लोक आम्हाला विचारतात की तुम्ही जर तुम्ही एवढा मोठा गव्हाण केलं आहे तर तुम्ही इथे कसे का तुमचंही मेहुल चौक्ष किंवा नीरव मोदी सारखे तुम्ही परदेशात काबर गेले तुम्ही गबन केलं आहे म्हणून आम्ही काहीच केलेलं नाही जे असेल ते रेकॉर्डवर आहे आणि जे होणार आहे ते आमच्याबरोबर न्यायच होणार आहे आम्हाला न्यायप्रमा प्रमाणीवर पूर्ण विश्वास आहे की जे आम्ही सत्य केलं असेल तर आम्हाला पूर्ण न्याय मिळेल आम्हाला त्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे पण आम्हाला शंभर टक्के खात्री की आम्हाला न्याय मिळेल कारण ही कंपनी आणि एंटिटी इज डिफरंट हे पूर्ण वेगळीच कंपनी आहे त्याचं कसं घेऊन जाऊ शकतात ते त्यांनी जे केलं असेल त्यांच्या हिशोबाने त्यांना जे योग्य वाटलं असेल तसं केलं असेल आम्हाला करायचं आहे आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन पूर्ण त्याला आम्ही फेस करू एरवी या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं रोज ग्राहक या ठिकाणी पाहायला मिळतात मात्र माध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये ज्या पद्धतीमध्ये ही घटना आलेली आहे त्यामुळे ग्राहकांची संख्यासुद्धा रोडावलेली असली तरीसुद्धा लवकरच हे कार शोरूम पुन्हा एकदा भरेल असा विश्वास चालकांनी व्यक्त केलेला आहे चंद्रशेखर नेवे ए बी पी माझा जळगाव झिरो आवर झिरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट